डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले को पुष्पमाला और पुष्प चक्र अर्पण कर अभिवादन किया गया। हमारे संविधान को तैयार करने में डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर की बड़ी भूमिका थी। इसी वजह से वह संविधान निर्माता के तौर पर जाने जाते हैं। वह बड़े समाज सुधारक और विद्वान थे। उनका निधन 6 दिसंबर 1956 को दिल्ली स्थित उनके घर पर हुआ था। 6 दिसंबर शुक्रवार को उनकी पुण्यतिथि महापरिनिर्वाण दिवस के तौर पर मनाई जाती है। 6 दिसंबर शुक्रवार को महापरिनिर्वाण दिन मनाया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला परिसर चंद्रपुर में इस दिन हजारों अनुयायी यहाँ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इन्हें अभिवादन करने पहुँचते हैं। समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिति चंद्रपुर के संयुक्त तत्वाधान में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके महापरिनिर्वाण दिन मौके पर अभिवादन कार्यक्रम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला परिसर चंद्रपुर में आयोजित किया गया था। इसमें जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार इनके हाथों दीप प्रज्वलन कर भगवान गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी प्रतिमा को पुष्पमाला अर्पण कर कार्यक्रम की शुरुआत की गई। उपस्थित सभी ने प्रतिमा को पुष्पमाला अर्पण कर अभिवादन किया। इस दौरान जिलाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके विविध विचार आत्मसात कर प्रत्येक ने अपने जीवन में अमल करे ऐसा आह्वान किया। सूर्य ज्ञान सूर्य सर्व वंचितांना बहुजनांना संघटित आणि संघर्ष हा मूल मंत्र देणाऱ्या पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज 63वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आदरांजली वाहिली। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन। आंबेडकरांची 63वा महापरिनिर्वाण अनुयायांनी मोठ्या संख्येने विचारांचं स्वागत केलेलं आहे। या ठिकाणी या कार्यक्रमात हजेरी लावली, त्यांनी जो विचार दिलेला आहे शिकागोचा संघर्ष करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी याचं जागराज केला गेला। या निमित्ताने परत त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता चंद्रपूर जिल्ह्यातील शहरातील संपूर्ण जनता बाबासाहेब पुतळ्याजवळ येत असते आणि आजच्या दिवशी मुंबई येथे चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणात जनसागर येत असतो आणि त्यानिमित्ताने बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचे जे कामे सर्वसामान्यपर्यंत पोहोचत असते, तर अशा प्रकारचं बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते सर्वजण समोर येत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 ऑक्टोबर 1956 चंद्रपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि डॉक्टर राजाबा खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देऊन बाबासाहेब अवश्य चंद्रपूरला येऊन दीक्षा दिली आणि त्यापासून सारा भारत बौद्धमय झाला। आणि बाबासाहेबांचा एक संकल्प होता, बाबासाहेबांचा संकल्प असा होता की 16 डिसेंबर ही तारीख त्यांनी मुंबईला फार मोठा धम्मदीक्षेचा सोहळा ठेवला होता आणि त्या दिवशी त्यांना सारा भारत बौद्धमय करायचा होता, पण अचानक त्यांचा 6 डिसेंबर। तो वही पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनके पुतले को अभिवादन करने पहुंचे। पुष्पमाला अर्पण कर श्री अहिर ने अभिवादन किया और अपने विचार रखे। डॉक्टर बाबा आंबेडकरांचा महानिर्वाण दिन आहे, त्यानिमित्त या ठिकाणी सगळ्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या अनुयायांनी येऊन या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। चंद्रपूर शहरातील जिल्ह्यातील या आजच्या महानिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना नमन करतो, अभिवादन करतो आणि एक देशाचा एक महान सुपुत्र जो आज भारतरत्न म्हणून त्याला आपण मान्यता दिलेली आहे, त्यांनी देशाला दिशा दिली, संविधान दिलं, लोकशाहीला जिवंत ठेवण्याकरता त्यांनी दिलेलं संविधान हे आम्हाला आणि जगाला दिशादर्शक आहे, पण त्यांच्या चरणी आम्ही नेहमी प्रार्थना करतो
नमन करून असे महान पुरुष या देशात युगपुरुष होऊन गेलेले आहेत अशा बाबासाहेबांना मी पुन्हा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. इस महापरिनिर्वाण दिन पर युवा नेता राहुल बुगलिया, इनके साथी गजानन गावंडे, अशोक नागापुरे, साथ ही उपस्थित सभी ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले को पुष्पमाला और पुष्पचक्र अर्पण कर अभिवादन किया. साथ ही महापौर राखी कंचरलावार ने भी यहां पहुंचकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले को पुष्पमाला अर्पण कर अभिवादन किया. इन सभी मान्यवरों के साथ भीम समुदाय बड़ी संख्या में उमड़ा था. सभी बौद्ध अनुयायियों ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले को पुष्पमाला अर्पण कर अभिवादन किया. पूरा परिसर भीममय नजर आ रहा था.